आमचा प्रश्न तर वेगळा आहे. आमच्याकडं तर सुसंवाद नाही, संवाद नाही, काहीच नाही होत. कारण रस्त्यावर पेशंटला उचलून ज्यावेळेस घेऊन येतो आम्ही, तर त्याला काहीच समजत नसतं. त्याच्यामुळं तिथं तो काय विषय नाही. फक्त तिथं मी नेहमी म्हणत असतो की हृदयस्थ भाषा जी आहे, आपल्यापैकी प्रत्येकजण ती वेगवेगळ्या पद्धतीने सांगितले की हृदयस्थ भाषाच कामाला येते. आमच्यावर आजपर्यंत इतक्या केसेस झाल्या, म्हणजे पेशंट इतके आले, इतके पेशंट वारले, 101 पेशंट आपल्याकडे आजपर्यंत गेली माऊलीमध्ये. त्यांचं सगळं शेवटपर्यंत सगळं केलं, पण कुठं असं त्या पेशंटने आमच्यावरती अटॅक केला, आम्हाला काही त्रास दिला असं काही झालं नाही. पण डॉक्टर आणि पेशंटमधला जो सुसंवाद आहे हा निश्चितच खराब आहे. याचं हे मी स्वतःवरनं उदाहरण याच्यासाठी देतो की सगळ्याच गोष्टी काय आम्ही माऊलीमध्ये करू शकत नाही, की आम्ही दोघं सगळंच काही करू शकत नाही. बऱ्याच वेळा इतर स्पेशलिस्टची गरज पडते आम्हाला. ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे जातो मदतीसाठी, तर त्यांचा जो काही ॲटिट्यूड आहे तो खूप त्रासदायक होतो. कारण कोणालाच या विषयामध्ये नाही आहे अजिबात हात लावायचा नाही आहे. बरेचसे महिला रुग्ण यांना शासकीय रुग्णालयातून रस्त्यावर फेकून दिलेलं मी बघितलं, आणि त्यांना आम्ही उचलून आणलं. म्हणजे विशेषतः ज्या रुग्णांना HIV आहे, त्यांची मानसिक अवस्था खराब आहे, घाणेरड्या जखमा आहेत, अशा पेशंटला रस्त्यावरती टाकून दिलं जातं. याच्याविषयी मी लोकल लेवलला तिथल्या काही ॲक्टिव्ह हे पण केलं होतं काही गोष्टी. परंतु माझा नेहमी असा प्रश्न असतो की शासकीय पातळीवरती असेल, एवढ्या सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत, सुविधा आहेत, स्टाफ आहे, वॉर्ड आहेत, मग अशा पेशंटला उपचार करण्यासाठी का टाळाटाळ केली जाते? हा पण मोठा प्रश्न आहे. ती पण माणसंच आहेत ना, ती माणसं आहेत. दुर्दैव त्यांचं की समाजानं, स्वतःच्या कुटुंबानं, सगळ्या व्यवस्थेनं त्यांना झिडकारलं. मग हे जर आपण करू शकलो आणि समाजापुढे दाखवू शकलो की अरे नाही, आम्ही या पेशंटला चांगल्या पेशंटलाही बघतो, या पेशंटला आम्ही त्याच पद्धतीने ट्रीट करतो, कारण आम्ही पेशंटपेक्षा माणसाला माणूस म्हणून वागवतो, तर ही जी काही आहे गोष्ट ती होण्याची फार मोठी गरज आहे. माझा संबंध बऱ्याच वेळा आमच्या शासकीय जे रुग्णालय आहे अहमदनगरचं, तिथले जे काही इंटर्न असतात किंवा हाऊसमन असतात किंवा जे काही मुलं असतात तिथली, MBBSची असतात आमच्या तिथली किंवा BMAची मुलं असतात, त्यांच्याशी येत असतो. तर एकंदर काम करताना ज्यावेळेस बघतो त्यांना की ते एक वेगळ्या आविर्भावामध्ये असतात. मी नेहमी म्हणत असतो की आता आपण डॉक्टर झालेलो आहोत, म्हणजे आता आपण काहीतरी फार वेगळे आहोत. आणि मी तिथं तिथंच बोलत असतो की असं काही नाही आहे, खूप मोठी जबाबदारी आपल्यावरती ह्या व्यवस्थेनं समाजानं दिलेली आहे, ती आपल्याला पार पाडायची आहे. तर मुळात आता सगळ्याच वक्त्यांचा तोच सूर आला की ह्या विषय मेडिकलचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी व्हायला पाहिजे. कारण तो संवाद सुसंवाद कसा करायचा हे समजत नाही मुलांना. बोलायचं कसं, पेशंट आल्यानंतर त्याला कसं ट्रीट करायचं काहीच समजत नाही. हे नॉर्मल पेशंटच्या बाबतीत, आम्ही ज्या पेशंटच्या बाबतीत काम करतो तो विषयच नाही. म्हणजे ते अगदी नाक दाबून लांब पळून जातात त्याच्या, इतकी वाईट परिस्थिती. मला असं वाटतं याच्यामध्ये आपण पेशंटकडं माणूस म्हणून बघायला जर सगळेजण शिकलो तर बरेचसे प्रश्न सुटू शकतील याच्यामध्ये.